कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. मुरुम शहरात 14,479 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, तयारी पूर्ण. पुरुष 7,560, महिला 6,918, तृतीय पंथी 1. मुरुम तारीख 6. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात वार मंगळवार तारीख 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुरुम शहरात 13 केंद्र असून त्यामध्ये प्रतिभा निकेतन विद्यालयात 4, केंद्रीय प्राथमिक शाळेत 3, जिल्हा परिषद मुलांची शाळा 2, जिल्हा परिषद कन्या प्रशाला 3, नूतन प्राथमिक शाळा 1, असे 13 बूथचा समावेश आहे. शहरातील 14,479 मतदार दिनांक 7 मे रोजी मतदानाचा हक्क बजावणार. त्यामध्ये 7,560 पुरुष, 6,918 महिला, तर 1 तृतीयपंथीचा समावेश आहे. मुरुम शहरातील मतदान केंद्रातील दिनांक 7 मे रोजी पार पडणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. केंद्रावर पाण्याची, जेवणाची, लाईटची व इतर सुविधा उपलब्ध जरी करण्यात आले असले तरी काही ठिकाणी पत्र्यामधील बूथवर कडक उन्हाच्या पाऱ्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रशासनाने या ठिकाणी कूलरची व्यवस्था करणे अपेक्षित होते, मात्र करण्यात आले नाही. मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.